ही काय वेळ आहे जागण्याची, चल बघू आधी झोपायला, चल जागत बसते आपली, चल 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 झोपायला चल. गुड नाईट. गुड नाईट. सावकाशा. हो हो हो. बस 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 थोडी घे गं. मस्त वास येतो या. किती दिवसांनी पिणार आहेस माझ्या आजच्या कॉफी यार. हो ग बाळा खरंच. चीयर्स. 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 मस्त झाली आहे कॉफी. आजी उद्या ब्रेकफास्ट बनवू मस्त. अरे वा कर के. ए पण तुझा ते ठोकळ्यासारखा ढोकळा नको. आय नो राईट. तेव्हा पण इंटरनेटवरनं रेसिपी काढली असती तर बरं झालं असतं. उगी जितेंचं ऐकत बसले आणि मग फसलंच काहीतरी. आठवणी येणारच राधा, पण विसरशील हळूहळू. आणि तुला एक सांगू, काही वाईट गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा दडलेल्या असतात. म्हणजे आता बघ ना, अनु तुला सांगत होती की नाही, राधा विचार करून मग काय तो निर्णय घे. तेव्हा तू ऐकलंस का तिचं? नाही ना. आणि आता हितेंनी धक्का दिल्यानंतर तुला आईचं सगळं बोलणं ऐकू यायला लागलं ना. आता तिला समजून घ्यावंसं वाटतंय ना तुला? पण ना या सगळ्या प्रकरणांना जशी मी शिकले ना तसं बहुतेक तीही शिकली. म्हणून बघ ना, ती आत्ता लग्न करायची घाई करत नाहीये. हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस करते. पट्ट्याशी जमतय का, त्याच्या घरच्यांशी जमतय का, हे सगळं बघते ना ती. मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी जुळवून घेणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि प्रेम असणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि आपल्या आपल्या कुटुंबात आपण जसे वागतो आणि चार लोकांच्यात आपण जसे वागतो, स्वतःला कसं प्रेझेंट करतो, हे खूप वेगळं असतं. नाही, जुळवून घेणं कठीण आहेच, पण एकटं राहणं हे सोपं नाही. मी सांगा तुमच्या बाबतीत काय झालं? आयुष्यात एका मागून एक घटना घडत गेल्या, त्यात राधा होती, त्यामुळे तुम्ही सतत बिझी होता या ना त्या कारणामुळे. माझं कसं झालं? तेच घर, तीच माणसं, तीच नोकरी, तेच रुटीन, फक्त कॅलेंडरची पानं उलटत गेली. मनात तुमचे विचार असायचे आणि बघता बघता 22 वर्ष निघून गेली. मी सांगा 22 वर्ष. त्यामुळे आता हे जुळवून घेणं, तडजोडी करणं, या सगळ्यात मला काही अवघड वाटत नाही. आणि त्यात आता माझ्याबरोबर तुम्ही आहात म्हणजे प्रश्नच नाही. मी पूर्ण प्रयत्न करणार आणि आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत असं मला खूप मनापासून वाटतं. आणि तुमच्या बरोबरचा हा जो असा वेळ आहे हा कधीच संपू नये असं मला मनापासून वाटत. पण आता उशीर झाला, उद्या सकाळी आपल्या दोघांनाही ऑफिस आहे. आणि या राधाच्या काळजीमुळे तुम्ही इतक्या वेळ जागे आहात, ती एवाना रमाजीच्या कुशीत शिरून पांघरुणात गुरगटून घोरायला पण लागली असेल. त्यामुळे तुम्ही पण थोडा आराम करा, झोपा आता, द्या कप द्या. नको बे, उगाच नंतर ऐकून घ्यावं लागेल.
असा उघड्यावर किती शांत झोपलाय हा. माझ्याकडे सगळं असून अशी शांत झोप का लागत नाहीये? चला नाश्ता तयार आहे. आहो आलात ना अप्पा. या भाऊजी. हो हो आलो. या नाश्ता तयार आहे. हे घ्या. बसा बसा. या या भाऊजी या लवकर. गरम गरम नाश्ता करून घ्या. ऐका ना मी सगळ्यांसाठी चहा टाकू का? हो हो मला चालेल चहा. हा हा टाकते सगळ्यांसाठी चहा टाकते. हा तुम्ही नाश्ता करून घेताय ना? हो. हा या या बसा बसा. मी वाढते तुम्हाला. हे घ्या. अगं मी एक मिनिट. तुमचा डबा तयार ठेवलाय मी. हा न विसरता घ्या ना. वाई भाऊशी या या तुम्ही पण नाश्ता करून घ्या. या नाही नको मी नंतर करीन. अगं मला अजून अंगण झाडायचं. अहो तुम्ही कुठे अंगण झाडत बसताय? काय वय तुमचं? ही सगळी कामं मी करेन. तुम्ही काळजी करू नका. जा तुम्ही नाश्ता करून घ्या. हा मी झाडते. वल्ली नंतर झाड. गरम गरम नाश्ता करून घे तू पण. अहो बायकांना कुठे वेळ असतो नाश्ता वगैरे करत बसायला? कामच आवरली जात नाहीत माहितीये का? आता मला आप्पांना औषधं द्यायची आहेत, मग मला ओटा आवरायचा आहे. मी सगळी कामं करता करता कुठे मला नाश्ता करायला वेळ मिळणार? आणि मी ना आज 7 वाजता उठले हो. स्वयंपाकघरातलं सगळं आवरलं पण तरी मला बसायलाच वेळ मिळाला नाहीये. 7 वाजता उठले त्याच्यावर आठवलं. किती वाजले? 10. बघू. अगं मी 10 वाजले. अहो खूप कामं आहे तो मला. आहो ऐका ना त्या 2 नाश्त्याच्या प्लेट आहेत ना त्याच्यावर झाकण ठेवा. हा आज मी आणि अनामिका ताई एकत्र नाश्ता करणार आहोत. नाही म्हणजे आज त्यांचा पहिला दिवस आहे ना आपल्या घरात, म्हणून म्हटलं की जाऊ जाऊ जरा एकत्र खाऊ. आणि तस त्यांना उठायला जरा उशीरच झालाय म्हणजे